नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओ मध्ये आपण प्लेटोची ग्रंथ संबद्धता या विषयीची माहिती पाहिली। प्लेटोच्या जीवनावर प्रकाश टाकल्यानंतर आणि प्लेटोच्या जीवनावर इतर घटकांचा कशा प्रकारे परिणाम झाला याची सुद्धा आपण माहिती पाहिल्यानंतर प्लेटोचा तत्वज्ञानी राजा कसा होता याविषयीची थोडक्यात माहिती आपल्याला पाहणे आवश्यक आहे। प्लेटोने आदर्श राज्याचा शासक बुद्धिमान, विवेकशील आणि चारित्र्य संपन्न असावा यासाठी तत्वज्ञानी राजाची कल्पना मांडली आहे। तत्वज्ञ राजाशिवाय आदर्श राज्य निर्माण होऊ शकणार नाही ही प्लेटोची भूमिका होती। मानवजातीचे दुःख दूर करावयाचे असेल तर तत्वज्ञानी राजाशिवाय पर्याय नाही अशी प्लेटोची मान्यता होती। जोपर्यंत तत्वज्ञानी राजे होत नाही तोपर्यंत अरिष्टांपासून सुटका होणे शक्य नाही असे प्लेटो म्हणतो। आता प्लेटोद्वारा राजा तत्वज्ञानी असावा ही भूमिका घेण्यामागची पार्श्वभूमी सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावी लागेल। तत्कालीन ग्रीक नगर राज्याच्या अधोपतनात ही पार्श्वभूमी आपल्याला आढळून येते। प्लेटोच्या काळात ग्रीकमधील लोकशाही रासमान झालेली होती। अथेन्सची लोकशाही, स्पार्टाचे धनिक तंत्र, सिराक्यूच्या हुकुमशाही हे सर्व शासन प्रकार प्लेटोला अजिबात आवडलेले नव्हते। या सर्व शासनातून स्वार्थ आणि भ्रष्टाचार बोकाळलेला होता। राज्याच्या हिताकडे लक्ष देण्याऐवजी व्यक्तिगत हित जोपासण्याकडे राजाचे लक्ष लागलेले होते। नैतिकता आणि विवेकतेचा अंत झालेला होता। सर्वत्र अज्ञान, अविवेक, स्वार्थ, सत्ता लोलुपता व अराजकतेचे साम्राज्य पसरले होते। या सर्व दुर्गुणांपासून सुटका करून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सत्ता तत्वज्ञानी राजाच्या हाती सोपवावी असे प्लेटोचे ठाम मत झाले होते। ज्ञान म्हणजे सद्गुण या सॉक्रेटिसच्या विचाराने प्रेरित झालेला प्लेटो आणि विवेकाचे राज्य हे सर्वोत्कृष्ट असू शकते म्हणून तत्वज्ञानी व्यक्तीकडेच राज्याचा राज्यकारभार सोपवावा असे विचार प्लेटोने आपल्या रिपब्लिक या ग्रंथामध्ये मांडलेले आहे। तत्वज्ञानी राजाला विवेक बुद्धीमुळे सत्य अवगत झालेले असते। त्यामुळे चांगले काय आहे, कल्याणकारी राज्य काय आहे याची त्याला उत्तम पारख असते। त्यामुळे कोणत्या प्रसंगी कोणता निर्णय घेणे योग्य व उपयुक्त ठरेल याची अचूक अंदाज तो बांधू शकतो। असा शासकच समाजाचे नियमन चांगल्या प्रकारे करू शकतो आणि समाजाचा पालक बनण्यासाठी सर्वथा पात्र असतो। तत्वज्ञानी राजा बुद्धिमान, विवेकशील, ज्ञानी, संयमी व न्यायप्रिय असल्यामुळे राज्याची उत्तम काळजी घेतो आणि राज्यातील नागरिकांचे हित साध्य करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो। व्यक्तिगत स्वार्थाचा लवलेशही तत्वज्ञानी राजाच्या ठिकाणी नसतो। प्लेटोच्या मते विवेक बुद्धी आणि तर्कशुद्धता कायद्यापेक्षा श्रेष्ठ व लवचिक असते। तत्वज्ञानी शासक सतत विवेक बुद्धीनुसार सर्व निर्णय घेतो म्हणून तत्वज्ञानी राजा असलेले राज्य कायद्याच्या राज्यापेक्षा श्रेष्ठ असते। आता या तत्वज्ञानी राज्याचे कोणकोणते गुण आहेत तेही आपल्याला अभ्यासणे आवश्यक आहे। तत्वज्ञानी राजाच्या अंगी कोणते गुण असावे त्याची सविस्तर चर्चा प्लेटोने केली आहे। सारांश रूपाने ते आपल्याला सांगता येईल। तत्वज्ञानी राजा हा सद्गुणी, चरित्रवान, उत्तम स्वभावाचा असावा। तो अंतर्ज्ञानी व विशाल हृदयाचा असावा। तो इंद्रियजन्य वासना आणि स्वार्थ बुद्धीवर विजय मिळवणारा असावा। तो सत्यशोधक आणि सत्याचा पाठपुरावा करणारा असावा। त्याला मृत्यूचे भय वाटू नये। प्लेटोच्या मते तत्वज्ञानी राजा आपल्या सर्व गुणांचा आणि क्षमतांचा वापर राज्याच्या व त्यातील नागरिकांच्या हितासाठीच करतो। म्हणून तत्वज्ञानी राजाचे शासन व आदर्श सर्वश्रेष्ठ ठरते। राजा ज्ञानी व विवेकशील असल्याशिवाय कोणत्याही राज्यात सुखशांती नांदू शकणार नाही। सर्व गुणसंपन्न असे तत्वज्ञानी शासक घडवण्यासाठी प्लेटोने प्रदीर्घ आणि योजनाबद्ध शिक्षण पद्धती सांगितली आहे। वयाच्या 20 वर्षापर्यंत सर्वसामान्य शिक्षण आणि त्यात उत्तीर्ण झालेल्यांना वयाच्या 30 वर्षापर्यंत गणित, भूमिती, तर्कशास्त्र, खगोलशास्त्राचा अभ्यास आणि सैनिकी प्रशिक्षण हा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्यांना वयाच्या 40 ते 50 वर्षापर्यंत मनन व चिंतनातून गणित
आणि तर्कशास्त्राचे अध्ययन अशी ही योजना आहे। शेवटचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर मनुष्य तत्वज्ञानी बनतो आणि तो शासन करण्यासाठी पात्र असतो। प्लेटोच्या तत्वज्ञानी राज्याची कल्पना ज्ञान सिद्धांतावर आधारित असल्यामुळे त्याने शासक वर्गासाठी ज्ञानवर्धक अभ्यासक्रमाची आखणी केली। प्लेटोच्या मते इंद्रियजन्य बौद्धिक व तार्किक ज्ञानापेक्षा अंतर्ज्ञान सर्वाधिक महत्त्वाचे असते। तत्वज्ञानाच्या द्वारे मनुष्याला अंतर्ज्ञान मिळवता येते। तत्वज्ञान हेच खरे ज्ञान आहे, कारण इंद्रियजन्य